अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोविडशी लढण्यासाठी आपण जे वेगवेगळे उपायांचे अवलंबन करत आहोत त्यापैकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे लसीकरण आहे। कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर आता सर्वांना समजले की कोविडपासून बचावासाठी फक्त लसीकरण महत्त्वाचे आहे। यासाठी नागरिकांचा जळगाव जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे। परंतु एक अडचण अशीही आहे की लसीकरणासाठी जो लसींचा स्टॉक आहे तो आपल्याला सध्या कमी मिळत असल्यामुळे आपली जेवढी मागणी आहे तेवढी लसीचा पुरवठा होत नाही, परंतु जेवढा होतोय त्याचे नियोजन करण्याचे काम प्रशासनाचे चालू आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की लसीकरण करण्यासाठी नागरिकांची अगदीच झुंबड उडत आहे, त्यामुळेच कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा वाढू नये याची भीती निर्माण झाली आहे। या अनुषंगाने वॅक्सिनेशन टास्क फोर्सची आज बैठक घेण्यात आली। येत्या मंगळवारपासून जळगाव शहरामध्ये नवीन 4 लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत। 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण अतिशय मर्यादित स्वरूपात चालू आहे, ते पूर्णपणे सुरू नाही अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे। कोविडशी लढण्यासाठी जे वेगवेगळे उपाय आपण प्रशासन म्हणून अवलंबतोय त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात जास्त परिणाम असणारा उपाय म्हणजे लसीकरण आहे। आणि आपल्याला या कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर सगळ्यांना हे निश्चितपणे आता कळून चुकलेलं आहे की लसीकरण हे कोविडच्या विरुद्ध बचावाचं सगळ्यात मोठं अस्त्र आहे आणि त्याचा खूप चांगला प्रतिसाद आपल्या जिल्ह्यामध्ये मिळत आहे। मात्र त्याच वेळेस एक अडचण अशी सुद्धा आहे की लसीकरणासाठी आवश्यक असणारा जो डोजेसचा स्टॉक आहे तो मात्र जेवढी आपली डिमांड आहे अतिशय जास्त डिमांड आहे आणि त्याच्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध होत नाहीये। परंतु जेवढा येतोय त्याचं नियोजन योग्य रीतीने करण्याचं प्रशासनाचं पूर्ण प्रयत्न चालू आहे। मात्र गेले काही दिवस आपण बघतोय की लसीकरणासाठी जी झुंबड उडते जी गर्दी होते आणि ते बघून मग असा विचार होतो की लसीकरणामुळे कोविडचा बचाव होण्याऐवजी कदाचित असं होऊ नये की त्या गर्दीमुळे खूप जास्त लोकांना संसर्ग होऊन आणि पुन्हा आपण आता ज्या स्टेजला आलेलो आहे की आपली आता पॉझिटिव्हिटी कमी झालेली आहे, रोजचे नवीन रुग्ण कमी होत आहेत आणि या गर्दीमुळे ते वाढू नये अशा प्रकारची एक भीती सगळीकडेच व्यक्त होत आहे। त्या अनुषंगाने आज व्हॅक्सिनेशन टास्क फोर्स आपला जो आहे त्याची बैठक झाली, त्यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले, ते निर्णय मी आता आपल्याशी शेअर करण्यासाठी या ठिकाणी आहे। सगळ्यात महत्वाचा आपला निर्णय की जळगाव शहरामध्ये आपण आता 4 नवीन शासकीय केंद्र जे काही विनामूल्य लसीकरण करतील हे सुरू करत आहे। हे केंद्र साधारणतः या मंगळवारी अर्थात 11 तारखेपासून सुरू करण्याचं आपलं नियोजन आहे। हे 4 केंद्र असतील स्वाध्याय भवन गणपतीनगर येथील, दुसरं केंद्र आहे मुलतानी हॉस्पिटल मेहरून परिसरातलं, याशिवाय तिसरं केंद्र आपलं राहील शाहीर अमरशेख दवाखाना जो शनीपेठ भागामध्ये आहे आणि चौथं केंद्र राहील कांताई नेत्रालय निमखेडी रोडचं। या सगळ्या ठिकाणी आपल्याला लसीकरणाची नवीन फॅसिलिटी ही शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येईल। याशिवाय आपण जिल्ह्यात फैजपूर येथे सुद्धा एक नवीन केंद्र सुरू करत आहोत। या केंद्रांमध्ये एक महत्वाची गोष्ट आता इथून पुढे आपण लक्षात घेऊया की आता मी बोलेल विशेषतः 18 ते 45 या वयोगटातील नागरिकांबद्दल। आपण हे सगळ्यात पहिले लक्षात घ्यायला पाहिजे की 18 ते 45 या वयोगटाचं जे लसीकरण सुरू आहे ते अतिशय मर्यादित प्रमाणात सुरू आहे, अजून ते पूर्ण स्वरूपानं सुरू झालेलं नाही। त्यामुळे फक्त ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्यांनी स्लॉट बुकिंग केलेलं आहे अशा लोकांनाच त्या ठिकाणी लस मिळणार आहे। रजिस्ट्रेशन म्हणजे आपण पहिले कोविन ऍपवरची स्वतःची माहिती नोंदवतो, त्याच्यावर आपल्याला एक मेसेज येतो आणि स्लॉट बुकिंग म्हणजे हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण शेड्यूल हा ऑप्शन सिलेक्ट करतो आणि त्यानंतर कुठलं केंद्र आहे आणि कुठला वेळ आहे ते आपण सिलेक्ट करतो आणि त्या ठिकाणी आपल्याला मग दुसरा मेसेज येतो ज्या मेसेजमध्ये आपलं केंद्र दिनांक आणि वेळ असतो। जोपर्यंत हा दिनांक आणि वेळेचा मेसेज येत नाही तोपर्यंत आपलं पूर्ण शेड्युलिंग झालं नाही असंच आपण समजायचं आणि फक्त एका मेसेजच्या याच्यावरती म्हणजे कुठल्याही प्रकारे जर वेळ किंवा दिनांकाचा मेसेज आला नसेल तर कुठल्याही केंद्रावर जाण्यास मग काही अर्थ उरत नाही, कारण त्या केसमध्ये आपल्याला त्या लसीकरण केंद्रावरती लस मिळणार नाही किंवा प्रवेशही मिळणार नाही। त्यामुळे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा की रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर स्लॉटचं बुकिंग किंवा शेड्युलिंग हे सुद्धा करणं तेवढंच आवश्यक आहे। यानंतर आपल्याला जेव्हा डेट आणि टाईमचा मेसेज येईल तेव्हाच आपण त्यावेळेस आणि त्या दिवशी लसीकरणासाठी जायचं आहे, अन्यथा आपल्याला त्या ठिकाणी लस मिळणार नाही। हे करत असताना आपण एक पुन्हा नवीन सुविधा उपलब्ध करून देतोय की या नवीन केंद्रामधील जे 2 केंद्र आहेत स्वाध्याय भवन गणपती रोडचं आणि मुलतानी हॉस्पिटल मेहरून परिसरातलं, हे 2 केंद्र फक्त आणि फक्त 18 ते 45 या वयोगटासाठी राखीव असतील। इथं रजिस्ट्रेशन आणि प्री बुकिंग केलेले स्लॉट बुकिंग केलेल्या 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना त्यांचा SMS डेट आणि टाईमचा बघून प्रवेश दिला जाईल आणि त्यांचं लसीकरण केलं जाईल।
याशिवाय जी इतर सगळी केंद्र आहेत जी आज चालू आहेत मग ते रेडक्रॉस भवन असेल रोटरी भवन असेल महापालिकेचं चेतनदास दवाखाना आहे नानीबाई दवाखाना आहे किंवा जे नवीन आपण दोन सुरू करतोय कांताई नेत्रालय आणि शाहीर अमरशेख दवाखाना ही सगळी केंद्र 45 पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांसाठी फक्त राखीव राहतील त्यामुळे 18 ते 45 हा वयोगट फक्त आता इथून पुढे स्वाध्याय भवन आणि मुलतानी हॉस्पिटल अशा दोन ठिकाणी जाईल ही व्यवस्था आपली मंगळवारपासून सुरू होईल त्यामुळे येत्या मंगळवारपासून 18 ते 45 हा वयोगट या दोन दवाखान्यांमध्ये किंवा दोन केंद्रांवर आणि 45 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांचा वयोगट हा इतर केंद्रांवर अशा प्रकारची ही व्यवस्था या मंगळवारपासून म्हणजे 11 तारखेपासून आपण सुरू करत आहोत त्यामध्ये पुन्हा एकदा मी आपल्याला आठवण करून देतो की 18 ते 45 वयोगटामध्ये रजिस्ट्रेशन आणि त्याच्याबरोबर स्लॉट बुकिंग आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला तो मेसेज येईल आणि तो मेसेज बघून आपल्याला पुढे लस घेता येईल 45 पेक्षा जास्त वयोगट असणाऱ्यांसाठी एक विशेष सूचना आहे की आपल्याला माहिती आहे की सेकंड डोससाठी जे लोक वाट बघत आहेत त्यांचा खूप मोठा बॅकलॉग तयार झालेला आहे सद्यस्थितीत आपल्याकडे कोविशिल्ड व्हॅक्सिन ही पुढचे 2-3 दिवस उपलब्ध आहे त्यामुळे आपण असा निर्णय घेतोय की येत्या रविवार आणि सोमवार म्हणजे 9 आणि 10 तारीख हे 2 दिवस फक्त कोविशिल्ड व्हॅक्सिनच्या सेकंड डोसच्या लोकांसाठी उपलब्ध राहतील या दिवशी फर्स्ट डोसच्या जे नागरिक आहेत 45 पेक्षा जास्त वय असणारे त्यांचं लसीकरण होणार नाही आपण सेकंड डोसचा बॅकलॉग कव्हर केला की आपल्याला फर्स्ट डोस वाल्यांसाठी पण जास्त डोस हे पुढच्या टप्प्यात उपलब्ध होतात त्यामुळे असा आपण निर्णय घेतोय आणि कोवॅक्सिनचा ज्यांचा सेकंड डोस आहे लवकरच पुढच्या आठवड्यात आपल्याला कोवॅक्सिनचा नक्कीच सप्लाय होणार आहे सोमवार किंवा मंगळवारी त्यानंतर आपण जाहीर करू आणि कोवॅक्सिनचा सुद्धा सेकंड डोस अशाच पद्धतीनं आपण मोहीम पातळीवर करू मंगळवारपासून फर्स्ट डोस वाल्यांना पुन्हा परवानगी राहील त्यावेळेस सेकंड डोस आणि फर्स्ट डोस 70-30 प्रमाणामध्ये आपण तिथून पुढे लस त्या प्रमाणात उपलब्ध करून देणार आहे पुन्हा एकदा रिपीट करतो 45 जास्त ज्यांचं वय आहे अशा नागरिकांसाठी ज्यांचा कोविशिल्डचा सेकंड डोस आहे त्यांच्यासाठी रविवार आणि सोमवारी फक्त एवढ्याच नागरिकांसाठी लस उपलब्ध राहील कोविशिल्ड सेकंड डोस आणि मंगळवारपासून सेकंड डोस 70% आणि फर्स्ट डोस 30% अशा पद्धतीनं आपली लसीकरणाची मोहीम सुरू राहील कोवॅक्सिनचा सेकंड डोस जेव्हा येईल आपल्याला कळवण्यात येईल आणि तो सुद्धा मोहीम पातळीवर आपण करून घेऊ यात एक अजून महत्वाचा बदल आपण केलेला आहे की जे केंद्रांवरती अनेक गर्दी आढळून येते ती कमी करण्यासाठी प्रत्येक व्हॅक्सिनेशन सेंटरला कूपन सिस्टम आपण सुरू केलेली आहे जे पहिले फर्स्ट कम फर्स्ट बेसिसमध्ये पहिले जे 100 किंवा जेवढ्या त्या ठिकाणी व्हायस उपलब्ध असतील जेवढ्या व्हॅक्सिन्स उपलब्ध असतील तेवढ्या नागरिकांना कूपन दिलं जाईल त्याचं रजिस्टरमध्ये एंट्री केली जाईल आणि कूपन देतानाची व्हिडिओग्राफी केली जाईल जेणेकरून याच्यात पूर्ण पारदर्शकता राहील आणि हे कूपन घेऊन आपण एक अंदाजे वेळ आपल्याला कळतो की कूपन नंबर जर 100 असेल तर साधारण 3 तासांनंतर आहे त्यावेळेस येऊन आपण ती लस घ्यायची आहे आपला या सगळ्यामागे हेतू हा की गर्दी ही कमीत कमी व्हायला पाहिजे लसीकरण आपल्याला निश्चितपणे सगळ्यांचं करायचं आहे 18 पुढे ज्यांचं वय आहे त्या सगळ्यांचं परंतु हे सगळ्यांचं एका दिवशी होणार नाही त्यामुळे माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे आपण अतिशय संयमाने आणि शांततेने या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचं आहे लसीकरण करण्यासाठी गेलो आणि कोविडनं इन्फेक्ट झालो ही दुर्दैवी परिस्थिती आपल्यापैकी कुणावर ओढू नये यासाठी आमचा हा सगळा खटापूट चाललेला आहे आपण नवीन केंद्र सुरू करतोय 18 ते 45 साठी 2 केंद्र देतोय आणि 45+ मध्ये ज्यांचा सेकंड डोस पेंडिंग आहे अशा लोकांसाठी वेगळी व्यवस्था करतोय आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण या सूचनांचा पूर्णपणे अंमल कराल या सूचनांना प्रतिसाद द्याल आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यातील व्हॅक्सिनेशनचं पर्सेंटेज सुद्धा वाढेल आणि जे काही व्हॅक्सिनेशन करायचं आहे ते अतिशय सुरळीतपणे आणि निरोगी पद्धतीनं चालू राहील आणि या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग हा मी अपेक्षित ठेवतो आणि थांबतो धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज नमस्कार